भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम विरोधात आक्षेपार्ह विधान करून मुस्लिम धर्मियांविषयी द्वेषभावना ठेवून केलेले आहे. मुस्लिमांनी मी अत्याचार आपले दरवाजे बंद करून घ्यावेत, तसेच मुस्लिमांना घरात घुसूनच काय तर मशिदीत घुसून मारू असं विधान केल्यानं वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. आमदार नितेश राणे यांचा हेतू हा राज्यात हिंदू आणि मुस्लिमांच्या दंगली घडवण्याचा स्पष्ट आहे. नितेश राणे हे नियमितपणे असले मुस्लिम दलित आदिवासी विरोधी बेताल वक्तव्य सातत्यानं करत असतात. अशा या विधानाचं नितेश राणे राज्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासन जबाबदार आहे. त्यांच्या या अशा विधानानं राज्यामध्ये अराजकता माजून दंगली घडू शकतात. या अनुषंगानं नवीन आलेल्या कायद्यानुसार त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. बीजेपीचे आमदार नितेश राणे याने राहुरी अहमदनगर या ठिकाणी भर सभेमध्ये मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावतील आणि महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडतील असं वक्तव्य केलेलं आहे. या ठिकाणी नितेश राणे असं म्हणतो की मुस्लिमांनी मी आल्यावर घराचे दरवाजे बंद करून घ्यावेत, अन्यथा मी त्यांना मस्जिदीत घुसून मारणार. नितेश राणे हा सदाना कदा मुस्लिम दलित OBC या प्रवर्गाविषयी नेहमीच बेताल वक्तव्य करत असतो आणि आता महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव चालू आहे, त्याचप्रमाणे ईद 2-4-8 दिवसांवर ईद आहे आणि काही दिवसांवर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने BJP आणि नितेश राणेचं असं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमच्या दंगली घडाव्यात. या उद्देशाने नितेश राणेने असं वक्तव्य केलेलं आहे. मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की नितेश राणेवर देशद्रोहाचा गंभीर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी मोठं आंदोलन करून BJP आणि नितेश राणेला धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही.